नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एक महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत। जर तुम्ही पदवीधर असाल, कोणत्याही पदवी असेल तुमच्याकडे, त्याचबरोबर 12वी पास किंवा टायपिंग धारक असाल, तर तुम्हाला या संधी मिळू शकते या भरतीची। इतरही भरपूर पदे आहेत मित्रांनो, 13 वेगवेगळ्या जागांसाठी भरतीच्या पदांसाठी, भरपूर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे नक्कीच आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। महाजॉब या चॅनलला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी, तसंच जॉबची सर्व माहिती मिळवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही तयारी करत असाल महाभरतीची, त्याच्यात पूर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत। महत्वाचा विषय इंग्रजी आपल्याला माहितीच आहे, ज्याच्यावर संपूर्ण जो कट ऑफ असतो तो डिसाईड होतो। त्याचे आपण सराव प्रॅक्टिस पेपर घेत आहोत, सराव पूर्व प्रश्नपत्रिका या अगोदर आलेल्या पेपरमधल्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जिल्हा परिषद भरती असू दे, तलाटी भरती असू दे, शिपाई गट क गट ड, त्याचबरोबर ग्रामसेवक पदासाठी होणाऱ्या भरतीची संपूर्ण ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याची लिंक सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही चेक करा मित्रांनो, खूप महत्वाची, तुम्हाला मदत होऊन जाईल। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे त्यामध्ये टोटल 275 जागा आहेत या भरतीच्या। ज्यामध्ये बघा, असिस्टंट डायरेक्टरच्या 5 जागांसाठी भरती होत आहे, त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर टेक्निकलच्या टोटल 15 जागा आहेत, टेक्निकल ऑफिसरच्या 130 जागा आहेत मित्रांनो, या जागा भरपूर आहेत, या भरतीसाठी जागांसाठी भरती होत आहे। त्यानंतर बघा, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसरच्या टोटल 37 जागांसाठी भरती होत आहे, ऍडमिन ऑफिसरच्या 2 जागा आहेत, असिस्टंटच्या 34 जागा आहेत। या असिस्टंट जागांसाठी मित्रांनो महत्वाच्या आहे, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर बघा, पुढच्या जागा, ज्युनियर असिस्टंट ग्रेड 1च्या टोटल 7 जागांसाठी भरती होत आहे, हिंदी ट्रान्सलेटरच्या बघा 2 जागा आहेत, पर्सनल असिस्टंटच्या टोटल 25 जागांसाठी भरती होत आहे। पद क्रमांक 10 बघा, असिस्टंट मॅनेजर आयटीच्या टोटल 5 जागांसाठी भरती होत आहे। त्यानंतर बघा, आयटी असिस्टंट पद क्रमांक 11च्या टोटल 3 जागा आहेत, डेप्युटी मॅनेजर 12वं पद बघा टोटल 6 जागा आहेत, आणि असिस्टंट मॅनेजर टोटल 13वं पद आहे ते 4 जागा आहेत। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, 13 वेगवेगळी पदे आहेत, 13 वेगवेगळ्या पदांसाठी टोटल 275 जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे प्रत्येक पदासाठी, आपण सर्व पदांसाठी बघत आहोत, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 1 साठी बघा, 6 वर्ष अनुभवासह पदवीधर किंवा 3 वर्ष अनुभवासह विधी पदवी LLB तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 2 बघा, मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा किंवा BE BTEC, त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव संबंधित विषयामध्ये। पद क्रमांक 3 बघा, मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा किंवा BE BTEC तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। पद क्रमांक 4 साठी बघा, महत्वाचं पद आहे बघा, फूड टेक्नॉलॉजी पदवी पाहिजे कुठल्या विषयात बघा, फूड टेक्नॉलॉजी चालेल, डेअरी टेक्नॉलॉजी चालेल, बायोटेक्नॉलॉजी चालेल, ऑइल टेक्नॉलॉजी चालेल, ॲग्रिकल्चर सायन्स चालेल, व्हेटरनरी सायन्स चालेल मित्रांनो, बायोकेमिस्ट्री चालेल, मायक्रोबायोलॉजी चालेल, मेडिसिन चालेल, किंवा MSc केमिस्ट्रीमध्ये असेल किंवा समतुल्य, तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। त्यानंतर बघा मित्रांनो, पद क्रमांक 5 साठी पदवीधर आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 6 साठी बघा, फक्त पदवीधर तुम्हाला आवश्यक आहे, या पदासाठी नक्की तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, कोणत्याही प्रकारची पदवी तुमच्याकडे असेल, कोणत्याही विभागाची, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, हे पद महत्वाचं आहे। त्यानुसार पद क्रमांक 7 साठी बघा, हे सुद्धा पद महत्वाचं आहे मित्रांनो, 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य, जर तुम्ही 12वी उत्तीर्ण आहे, यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला नाही, फक्त 12वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। त्यामध्ये पद क्रमांक 6 आणि पद क्रमांक 7 वर तुम्हाला जास्त फोकस करावायचा आहे मित्रांनो। त्याबरोबर जर तुमच्याकडे पदवी असेल सांगितल्याप्रमाणे ही, तर तुम्ही या पदासाठी पद क्रमांक 4 साठी सुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो, या पदासाठी सुद्धा विचार करू शकता। त्यानंतर बघा, पुढील शैक्षणिक पात्र पद क्रमांक 8 साठी बघा, इंग्रजी सह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, त्याबरोबर हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी हिंदी ट्रान्सलेशन पाहिजे, आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 9 साठी बघा, पदवीधर शॉर्ट हँड 80 शब्द प्रतिमिनिट, त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदी टायपिंग 35 शब्द प्रतिमिनिट, तिथं ऑर लिहिलेलं आहे मित्रांनो किंवा आहे, त्यामुळे इंग्रजी टायपिंग जरी असलं तुमच्याकडे 40 शब्द प्रतिमिनिट, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, हे महत्व आहे। टायपिंग जे आहे त्यांच्याकडे, ते या पदासाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा, पद क्रमांक 10 साठी BE BTEC पाहिजे कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा MCA, त्याबरोबर 5 वर्षाचा मिनिमम अनुभव पाहिजे तुम्हाला। त्यानंतर बघा मित्रांनो, पद क्रमांक 11 साठी पदवीधर व कॉम्प्युटर ऍप्लिकेशन IT PG डिप्लोमा पदवी किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पदवी पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 12 बघा, पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा
ग्रंथालयान माहिती विज्ञान विषयातील पदवी, त्याचबरोबर 6 वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. पद क्रमांक 13 साठी बघा, पत्रकारिता किंवा मास सेमच आहे क्वालिफिकेशन वर दिलेल्याप्रमाणे. मित्रांनो फक्त या ठिकाणी तुम्हाला 6 च्या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी. पद क्रमांक 13 साठी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो पद क्रमांक 4, 5, 6, 7 साठी तुम्हाला जास्त चान्सेस आहेत, त्याचप्रमाणे पद क्रमांक 9 साठी तुम्हाला सुद्धा चान्स मिळू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत या भरतीच्या. वेबसाईट जी ऑनलाईन अप्लाय सुरू होणार आहे बघा 26 मार्च पासून, 26/3/2019 पासून ते लास्ट डेट बघा 25/4/2019 पर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. वयाच्या अर्थानुसार बघा 25 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कन्सिडर केलेले आहे फॉर्म भरण्याच्या 1 दिवस अगोदर फॉर्म ज्या दिवशी संपतात त्या दिवशी मित्रांनो माफ करा. त्यानंतर बघा पद क्रमांक 1 साठी काय आहे, एज लिमिट 1, 2 आणि 12 साठी बघा 18 ते 35 वर्ष हे जे दिलेलं आहे ते युआर साठी अर्थात ओपन साठी दिलेलं आहे. पद क्रमांक 3 साठी बघा 3, 4, 5, 6, 8, 9, 10 आणि 11 त्याचबरोबर पद क्रमांक 13 साठी बघा 18 ते 30 वर्ष ओपन साठी आहे एज लिमिट. पद क्रमांक 7 साठी बघा 18 ते 25 वर्ष दिलेलं आहे हे ओपन साठी आहे. जर तुम्ही SC/ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सरसकट सूट दिलेली आहे सर्व पदांसाठी. OBC मध्ये असाल तर 3 वर्षाची सूट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो कॅटेगरी वाईज जी भरती होत आहे ती APSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात एक प्रतिष्ठित मित्रांनो विभागात होत आहे भारत सरकारच्या, त्यामुळे नक्कीच यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र या ठिकाणी बघा जनरल EW आणि OBC साठी फॉर्म फी त्यांनी 1000 रुपये ठेवलेले आहे. मला याचा अर्थ कधी समजलेला नाही मित्रांनो इतकी फॉर्म फी ते का आकारत असतात. ज्या ठिकाणी SSC किंवा रेल्वे खूप कमी फॉर्म पे आकारते, इव्हन रेल्वे मार्फत जी रिटर्न फी केली जाते ती सुद्धा चांगली प्रोसिजर आहे. मात्र अशा ठिकाणी मित्रांनो 1000 रुपये फॉर्म पे अनेक विद्यार्थी यासाठी क्वालिफाय असून सुद्धा मित्रांनो अप्लाय करू शकत नाही, त्यामुळे ह्या विचारात नक्की त्यांनी घ्यावे. त्याचबरोबर SC/ST वुमन आणि सर्व्हिसमॅन किंवा PWD असाल तर तुम्हाला फक्त 250 रुपये फॉर्म फी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस ते कॅन्डिडेटने भरायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच याची लिंक जी अप्लाय करण्यासाठी जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात ही भरती जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे ती नक्कीच तुम्ही वाचून मित्रांनो जाहिरात तुम्हाला जर काही डाऊट असतील तर क्लिअर करू शकता. जर नाही होत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याबद्दलही माहिती देईन. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी. धन्यवाद.